आज आपण बघणार आहोत मित्रांनो अजित 155 जे अजित सीटची वाहन आहे। या वाहनाचं वैशिष्ट्य असं आहे की हे कोरडवाहू आणि बागायती दोन्ही क्षेत्रात चालते आणि कोरडवाहू क्षेत्रात बरेचदा शेतकरी या वाहनाची निवड करतात लागवड करता। तर शान रिझल्ट दिसतो मित्रांनो याचा। या व्हरायटीचा कालावधी जवळपास 140 ते 150 दिवसाचा आहे। या झाडाची जर आपण उंची बघितली तर जवळपास 140 ते 155 सेंटीमीटर एवढी हाईट या झाडाची वाढते। आणि एक आणखी महत्त्वाचा विषय की जो आपण डिफिशियन्सी म्हणतो म्हणजे लाल्या रोग जो दिसतो आपल्याला म्हणजे जी कमतरता असते पण बरेच शेतकरी त्याला रोग म्हणून जे ओळख आहे लाल्याची तर या व्हरायटीवर फार कमी प्रमाणात दिसतो। म्हणजे जे कमतरता असते मॅग्नेशियम आणि नत्राची तर या वाहनामध्ये कमी प्रमाणात दिसते मित्रांनो। हे वाहन जिथं लागवड केलं तिथं याच्या बोंडाचं आकार पण चांगला असतो, कापूस वेचणे सोपा जातो आणि एका बोंडाचं वजन जर केलं तर जवळपास 5 ते 6 ग्रामच्या दरम्यान एक बोंड याचं भरते। आणखी जर पाऊस कमी असला किंवा पावसानं खंड दिला तर हे वाहन मित्रांनो काही प्रमाणात बाकीच्या तुलनेत तग धरू शकते। तर कमी पाणी असलं किंवा ज्या भागात पाऊस कमी पडणार तिथं हे वाहन लागवड केलं तर चांगलं आहे। रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसतो मित्रांनो तरी जास्त प्रमाणात म्हणजे जर आपण चुरड्या मुरड्यासारखे एखाद्या वेळेस कपाशी होते तर तशा प्रमाणात तर काही कधी आढळलं नाही मला, पण रसशोषक किडीचा प्रादुर्भाव येतो। बोंडअळीचं प्रमाण आता सर्वच वाहनामध्ये दिसत आहे, याच्यामध्ये बी थोड्या प्रमाणात दिसतेच। आणखी या वाहनाचं एक आणखी महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की आपलं जे वातावरण आहे जे काही आपली जमीन आहे तर त्याच्यामध्ये याची लागवड केल्यावर या झाडाचा जो घेर मॅनेजमेंट आहे याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम राहत नाही। म्हणजे एकदम व्यवस्थित झाड एकदम शेतीसारखं वाढते आणि चांगल्या प्रकारे बोंड तयार करतो। तर अजित 155 चांगलं वाहन आहे मित्रांनो, पण शेवटी एक आहे तुमची जमीन कशी आहे, तुमच्या जमिनीचा प्रकार कसा आहे, तुम्ही रासायनिक खत किती डोजेसमध्ये विभागून देता, लागवड अंतर किती आहे, पाण्याचं काय साधन तुमच्या शेतामध्ये उपलब्ध आहे, ठिबक आहे, स्प्रिंकलर आहे की मोकाट पाणी आहे की कोरडवाहू आहे, याच्यावर सर्व मॅनेजमेंट असते। आणि कोणती व्हरायटी तुम्ही निवड केली तर त्याचं जे कीड आणि रोग व्यवस्थापन तसंच रासायनिक खत व्यवस्थापन करणं फार महत्त्वाचं आहे, ते केलं तर तुम्ही चांगलं उत्पन्न काढू शकता।